नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तयारी बघून, केळीचं पान बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला काहीतरी साऊथ इंडियन पदार्थ बनवायचा आहे। सांबार या आधी आपण बनवला होता सांबार, आज आपल्याला टिपिकल उडपी स्टाईल सांबार बनवायचा आहे। साहित्य पहा, शिजलेली तुरीची डाळ, त्यानंतर ओलं खोबरं, मीठ, चिंचेचा कोळ, जिरं, उडदाची डाळ, धने, काळे मिरे, चण्याची डाळ, मेथी दाणा, कढीपत्ता, छोटी बोरी मिरची, त्यानंतर कोहळं घेतलं आपण, लाल कोहळं, छोटे कांदे, वांगी आणि थोडीशी कारली, अगदी 3-4 चकत्या, ड्रमस्टिक्स म्हणजेच शेवग्याची शेंग। मागे आपण ओला मसाला बनवला होता, आज ड्राय मसाला बनवणार आणि त्यासाठी सगळ्यात पहिले मसाला जो वाटून घ्यायचा आहे, हे खोबऱ्याचं तेल आपण यात घालू। तळाला मेथी दाणा, उडदाची डाळ, हे व्यवस्थित लालसर पहिले परतून घ्यायचं। आता तुम्ही म्हणाल की डाळी पहिले का टाकल्या, याचं कारण असं आहे की डाळींना थोडं व्हायला वेळ लागतो आणि त्या लालसर आपल्याला परतून घ्यायच्या, बाकीजींना सगळे पटापट होतील। समंग एक सुवास येतो आहे आणि हे लालसर होतं आहे, तर तेवढ्यात आपल्याला काय घालायचं, धने, जिरे, काळी मिरी, लाल मिरच्या। आता गॅस मंद करायचा, आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजे उष्टीजूनचा हिंग, हा खडा हिंग आहे आपल्याला, साधारण एवढा मी घालतो। आता याला व्यवस्थित थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, थोडी हळद, आता मागे आपण काय केलं होतं की पाण्यामध्ये सगळ्या भाज्या उकळल्या होत्या, आता तसं नाही, थोडी आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी तेल, मेथी दाणा, छोट्या मिरच्या, छोटे कांदे, ड्रमस्टिक, लाल भाता, कढी पत्ता, कारली, वांगी, थोडीशी हळद, व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला,
यामध्ये पाणी, ओलं खोबरं यामध्ये आपल्याला घालायचं आहे. चिंचेचा खोड, चवीनुसार मीठ आणि हे शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण. हा सांबार दिसायला एवढा टेम्पटिंग असतो की तसाच प्यावा असं वाटतो. आता एक छोटी फोडणी आपल्याला तयार करायची आहे आणि त्यासाठी तेल, हिंग पुन्हा आपल्याला वापरायचं आहे. मी आता दोन तीन खडे थोडे बारीक करून घेतो, एक दोन खडे. मोहरी, कढी पत्ता आणि हे हिंग. आणि हा आपला सांबार मसाला असा छान वाटून आलाय, दोन चमचे. आपण ह्याला एकत्र कोथिंबीर आणि ही फोडणी टाकायची वरून. सांबार आपला रेडी झालाय. त्यावर ही फोडणी. उडपी स्टाईलचा सांबार तयार आहे आणि याच्यात जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तुम्ही गोड सुद्धा घालू शकता. थोडासा गुळ घालतात कोणी कोणी. पाहत राहा मास्टर रेसिपीज.